हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला हे पान कसं बनवायचं ते दाखवणार आहे. या पानांपासून मी एक तोरणाचा व्हिडिओ टाकलेला आहे छोटासा. तो ते तोरण आज कसं बनवायचं मी ते दाखवणार आहे. अगोदर आपण पान कसं बनवायचं हा व्हिडिओ बघूया. चला मग सुरुवात करूया. अगोदर मी ग्रीन कलर वापरणार आहे. पानांसाठी मी ग्रीन कलर वापरला आहे आणि मारीगोल्डचे जे फ्लॉवर बनवले ते मी नारंगी कलर वापरला आहे. ते दोन्ही कलर मला 80-80 ग्रॅम लागलेले आहेत आणि हुक मी 1.75 mm हुक वापरला आहे. अगोदर मी स्लिप नॉट करून घेतले. दोन साखळ्या घ्यायच्या अगोदर. त्यानंतर पहिल्या साखळीमध्ये एक मोका खांब बनवून घ्यायचा. त्यानंतर एक साखळी घेऊन फिरवून घ्यायचंय. इथे हा जो आपण एक मोका खांब घेतलाय त्या हा बॅक साईडचा लूप आहे. त्या लूप मधून आपल्याला एक खांब बनवून घ्यायचंय. वरती पुढे दोन साखळ्या घेऊन पुन्हा त्याच लूपमध्ये अजून एक मुका खांब बनवायचा. एक साखळी घेऊन फिरवून घ्यायचं हे. हा जो एक मुका खांब घेतला होता त्याच्या वरच्या बॅक साईडचा लूप आहे तिथून एक मुका खांब घ्यायचा. इथे आपण जर दोन साखळ्या घेतलेल्या तर दोन साखळ्यांच्या गॅपमधून एक मोका खांब घ्यायचा. पुन्हा दोन साखळ्या घ्यायच्या. दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये पुन्हा एक मोका खांब घ्यायचा. पुढे जो एक मोका खांब आहे त्याच्या वरच्या बॅक साईडच्या लूपमध्ये एक मोका खांब बनवून घ्यायचा. इथे आपल्याला एक एक मुका खांब आहे दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये वाढवत वाढवत जायचं आहे. इथे कॉर्नरला जे आपण एक एक खांब घेत जातो त्याच्यावरती एक एक बॅक साईडच्या लूपमधून एक एक मुका खांब घेत जायचं आहे. इथे दोन मुका खांब तयार झाले. त्या दोन्ही वरच्या लूपमधून बॅक साईडच्या लूपमधून दोन मुका खांब झाले. इथे दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये तिसरा मुका खांब तयार करायचा. पुढे दोन साखळ्या घेऊन पुन्हा दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये एक मुका खांब घ्यायचा. पुढे दोन मुका खांब आहे. प्रत्येक मुका खांबावरती बॅक साईडच्या लूपवरून मधून एक एक मुका खांब तयार करायचा. पुन्हा एक साखळी घेऊन हे पॅटर्न फिरवायचं आहे. आता इथे तीन मुका खांब तयार झालेत. इथे प्रत्येक मुका खांबाच्या वरच्या लूपमधून तीन एकावर एक मुका खांब बनवायचे. इथे दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये चौथा मुका खांब तयार होईल. पुन्हा दोन साखळ्या घेऊन पुढची स्टेप करायचे. एक मुका खांब घ्यायचा. पुढे जे तीन मुका खांब आहेत प्रत्येक मुका खांबावरती एक एक लूप प्रत्येक लूपमधून एक एक मुका खांब घ्यायचा. पुन्हा एक साखळी घेऊन पॅटर्न फिरवून घ्यायचा. इथे आता आपले चार मुका खांब तयार झालेत. प्रत्येक मुका खांबावरती एक एक मुका खांब घ्यायचा. दोन तीन चार. इथे दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये एक मुका खांब वाढवायचा आहे पाचवा. पुढे दोन साखळ्या घेऊन पुढची प्रोसेस करायची सेम. एक मुका खांब वाढवायचा आहे.
पुढे चार मुक्का खांब आहेत, त्याचं प्रत्येक खांबावरती मुक्का खांब टाकत जायचं. सेम हीच प्रोसेस करत आपल्याला नऊ खांब येईपर्यंत दोन्ही बाजूनी नऊ नऊ मुक्का खांब आले पाहिजे. ही प्रोसेस येईपर्यंत आपल्याला हे पॅटर्न पूर्ण करून घ्यायचं. इथे मी हे पॅटर्न दोन्ही बाजूनी नऊ नऊ मुक्का खांब येईपर्यंत मी हे पूर्ण करून घेतलंय. पुढे तुम्हाला अजून इथे वाढवायचं असेल 10-10 खांब वाढवू पण शकता, अजून जर तुम्हाला पान मोठं हवं असेल तर. आता इथून पुढे आपल्याला हे मुक्का खांब आहे ते कमी कमी करत जायचे. जसं ह्या पानामध्ये तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणेच इथे आपण कमी कमी करत जाणार आहोत. इथे मी दोन्ही बाजूनी नऊ नऊ मुक्का खांब झाले तयार करून. एक साखळी घ्यायची अगोदर. पहिला जो मुक्का खांब आहे तो स्लिप हे करायचं, सोडून द्यायचं, स्किप करायचं. पहिला आणि इथे दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये आपण शेवटचा एक मुक्का खांब घेतो. हे दोन मुक्का खांब आपल्याला स्किप करायचे आणि मध्ये एक वाढवत जायचं. इथे आता आपले नऊ मुक्का खांब आहे, वरती आपले आठ मुक्का खांब तयार व्हायला पाहिजे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. हा जो शेवटचा मुक्का खांब आहे तो स्किप करायचा आहे. पुढे जो दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये आपल्याला एक मुक्का खांब टाकून घ्यायचा आहे. टोटल आठ मुक्का खांब आपल्याला पूर्ण करून घ्यायचे. इथे पुढे दोन साखळ्या घेऊन पुन्हा हीच स्टेप इथे आपल्याला करायची आहे. दुसऱ्या बाजूनी दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये एक मुक्का खांब घ्यायचा आहे. इथे हा पहिला आणि शेवट इथला दोन नंबरचा तो आपल्याला स्किप करायचा. एक झाला, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. शेवटचा आहे तो आपल्याला स्किप करायचं. एक साखळी घेऊन एक साखळी घ्यायची, हा पॅटर्न फिरवून घ्यायचा. पुन्हा हीच इथे जी आपण स्टेप केली तीच स्टेप आपल्याला पुढे पुढे करत जायची. पहिला मुक्का खांब आहे तो स्किप करायचा. दुसऱ्या मुक्का खांब आहे तिथून आपल्याला वरच्या लूपमधून मुक्का खांब टाकत जायचे. दोन झाले, तीन, चार, पाच, सहा. हा शेवटचा मुक्का खांब आहे तो आपल्याला स्किप करून दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये एक मुक्का खांब घ्यायचा. पुन्हा पुढे दोन साखळ्या घेऊन दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये पुन्हा एक मुक्का खांब घ्यायचा. हा पहिला मुक्का खांब आहे स्किप करायचा. दुसऱ्या मुक्का खांबापासून मुक्का खांब टाकत जायचा. तीन, चार, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. शेवटचा मुक्का खांब आहे तो स्किप करायचा. पुन्हा एक साखळी घेऊन पॅटर्न फिरवून घ्यायचा. हा पहिला मुक्का खांब स्किप करून तीच स्टेप करायची आपल्याला. दोन, तीन,
चार पाच हा शेवटचा मुका काम आहे तो स्किप करायचा आहे. दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये सहावा मुका काम बनवायचा. पुन्हा दोन साखळ्या घेऊन दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये एक मुका काम घ्यायचा. हा पहिला मुका काम स्किप करायचा. एक मुका काम झालाय ऑलरेडी. दोन तीन चार पाच सहा सेम ही स्टेप करत आपल्याला शेवटला एक एक मुका काम आला पाहिजे. इथे आपण नऊ मुक्का काम येईपर्यंत अगोदर बनवून घेतला, त्यानंतर कमी कमी करत गेलो. आठ सात सहा त्याच्यावरती पाच चार तीन दोन एक ही स्टेप करत पूर्ण करून घ्यायचं. इथे शेवटला दोन दोन मुक्का काम झाल्यावर एक साखळी घेऊन शेवटचं दाखवत आहे राऊंड. सॉरी, एक साखळी घ्यायची. हे दोन मुक्का काम सोडून द्यायचे. इथे दोन साखळ्यांचा गॅप आहे, तिथे डायरेक्ट आपल्याला एक मुक्का काम बनवायचा. इथे दोन साखळ्या घेऊन पुन्हा त्या दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये एक मुक्का काम तयार करायचं. शेवटला एक एक मुक्का काम राहतात. एक साखळी घेऊन इथे शेवटला दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये एक मुक्का काम तयार करायचं. अशा पद्धतीने आपले हे पान तयार झाले. याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. थँक्यू.